वेलकम स्टुडंट्स आज आपण प्रकल्प पाहणार आहोत जलप्रदूषण समस्येचे गांभीर्य अभ्यासने व जलसुरक्षा हा प्रकल्प लिहित असताना आपण आपल्याला प्रकल्प विषयाची निवड म्हणजे प्रस्तावना विषयाचे महत्त्व प्रकल्प कार्याची उद्दिष्टे प्रकल्पाची कार्यपद्धती प्रकल्पाची निरीक्षणे प्रकल्पाचे विश्लेषण प्रकल्पाचे निष्कर्ष आणि संदर्भ ग्रंथांचा आपण आढावा घेणार आहोत त्याच्यामध्ये आपण सुरुवातीला पहिला मुद्दा विचारात घेऊया प्रकल्प विषयाची निवड हे बघा विद्यार्थी मित्रांनो कोणताही प्रकल्प निवडत असताना तो प्रकल्प तुम्ही का निवडलेला आहे हे या ठिकाणी तुम्हाला दहा ते पंधरा ओळीमध्ये नमूद करायचं आहे तुम्ही तुमच्या मनाने लिहू शकता किंवा या ठिकाणी जो भाग दिलेला आहे त्याचा सुद्धा आधार घेऊ शकता प्रकल्प विषयाची निवड लिहिण्यासाठी तसेच याच्या नंतरचा दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे प्रकल्प विषयाचे महत्व आता बघा कुठल्याही गोष्ट आपण जेव्हा निवडतो एखाद्या गोष्टी विचार करतो तेव्हा त्या ते गोष्टीला काहीतरी महत्व असतं त्याच पद्धतीने तुम्ही जो प्रकल्प तयार करणार आहात त्या प्रकल्पाचं विविध दृष्टिकोनातून काय काय महत्त्व आहे हे तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थितपणे मांडायचं आहे आता आपला पर्यावरणातील महत्त्वाचा घटक हा पाणी हा आहे आणि याच्याशी संबंधित प्रकल्प आहे मग आता पाण्याची आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये खूप गरज वाटते शेतीसाठी पाणी वापर वापरतो आपण मोट सिंचनासाठी वापरतो मोठमोठ्या कारखान्यामध्ये पाणी वापरलं जातं वीज निर्मिती करण्यासाठी वापरले जाते आणि याच्यासाठी पाण्याचा मोठ्या प्रमाणावर उपसा केला जातो त्याच्यामुळं पाण्याची पात पातळी ही घटत चाललेली आहे आणि कारखान्याच्या माध्यमातून जे मोठ्या प्रमाणात पाणी बाहेर सोडलं जातं ते पाणी प्रदूषित असतं अशा पद्धतीनं ह्या ज्या पाण्याशी संबंधित असलेल्या गोष्टी आहेत याचं विवेचन याचं काय महत्त्व आहे ते या ठिकाणी तुम्हाला नमूद करायचं किंवा या ठिकाणी ज्या गोष्टी दिलेल्या आहेत तो भाग दिलेला आहे तुम्ही इथं लिहू शकता त्याच्यानंतर प्र प्रकल्पाचा दुसरा मुद्दा म्हणजे पुढचा मुद्दा आहे प्रकल्पाची उद्दिष्टे कोणत्याही प्रकल्पाला उद्दिष्टेही असतातच मग तुमचा प्रकल्प कोणता आहे त्या प्रकल्पाला अनुसरून तुम्हाला इथे पाच ते सहा उद्दिष्टे किंवा दहा उद्दिष्टे लिहून काढायची आहेत आता इथे आपण पहिलं उद्दिष्ट लिहितोय पाण्याच्या प्रदूष प्रदूषीकरणाबाबत अधिक माहिती जाणून घेणे पाण्याचे महत्त्व समजावून घेणे पाण्याचे प्रदूषणास कारणीभूत स्रोतांचा अभ्यास करणे पाण्याच्या प्रदूषणाने घातक परिणाम होता त्याचा अभ्यास करणे जलसंवर्धन आणि जल, जल व्यवस्थापन पद्धतीचा अभ्यास करणे जलसुरक्षा अभियानाबाबत माहिती मिळविणे जलस्रोतांच्या प्रदूषणाबाबत इतरांना अधिक माहिती मिळवून देणे आणि योग्य ती काळजी घेण्यास भाग पाडणे ही प्रकल्पाची उद्दिष्टे आपण इथं लिहू शकतो आणि या प्रकल्पाच्या उद्दिष्टाच्या आधारावरच तुम्हाला प्रकल्पाची कार्यपद्धती प्रकल्पाचं विश्लेषण प्रकल्पाच्या बऱ्याच गोष्टींची माहिती तुम्हाला लिहायची आहे आता याच्यानंतर पुढचा मुद्दा येतो तो म्हणजे प्रकल्पाची कार्यपद्धती म्हणजे कुठलाही प्रकल्प तयार करत असताना आपल्याला एखाद्या विशिष्ट प्रकल्प करण्याच्या कार्यपद्धतीचा अवलंब करावा लागतो आपल्याला माहीत आहे प्रकल्प तयार करण्याच्या विविध पद्धती आहेत ज्यामध्ये सर्वेक्षण कार्यपद्धती असेल प्रश्नावली कार्यपद्धती असेल मुलाखत कार्यपद्धती असेल परि प्रयोग कार्यपद्धती क्षेत्र निरीक्षण कार्यपद्धती तसेच क्षेत्रभेट कार्यपद्धती अशा विविध कार्यपद्धती या प्रकल्प तयार करण्याचे आहेत तुम्ही जो प्रकल्प निवडलेला आहे तो प्रकल्प तयार करण्यासाठी जी कार्यपद्धती सूट होते त्या कार्यपद्धतीच्या आधारे तुम्हाला तो प्रकल्प तयार करता येतो ती कार्यपद्धती तुम्हाला या ठिकाणी सविस्तरपणे नमूद करायची आहे व प्रकल्प तयार करण्यासाठी प्रकल्पाचं विश्लेषण असेल प्रकल्पाच्या विविध गोष्टींचं माहिती असेल ती या ठिकाणी सविस्तरपणे तुम्हाला लिहायची आहे याच्यानंतर प्रकल्पाच्या पुढच्या मुद्द्याकडे आपण जातोय आणि तो आहे निरीक्षणे निरीक्षणे हा प्रकल्प कार्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे याच्यामध्ये आपण प्रकल्पासाठी जी जी माहिती गोळा करतो ती सर्व माहिती निरीक्षणाच्या स्वरूपात या ठिकाणी सविस्तर लिहायची असते आता पाण्याचा प्रकल्प आहे आपला म्हणून आपण इथं पाणी टंचाई हा मुद्दा घेतलेला आहे त्याचप्रमाणे पाण्याचे प्रदूषण कसे होते याच्यामध्ये काय काय घटक येतात याच्यामध्ये पाण्याची गुणवत्ता हा मुद्दा घेतलेला आहे तसेच जलप्रदूषणाची व्याख्या सुद्धा आपल्याला या ठिकाणी करायची आहे या ठिकाणी दिलेली व्याख्या व्याख्या तुम्ही तिथं लिहू शकता तसेच ते तिथून बाहेर पडणारा कचरा आणि त्याच्यामुळं होणारं प्रदूषण याचा उल्लेख तुम्हाला या ठिकाणी करायचा आहे तसंच घरगुती कचरा सांडपाणी औष्णिक प्रदूषण औद्योगिक कचरा अशा पद्धतीनं इथं तुम्ही निरीक्षणामध्ये एवढ्या गोष्टी लिहू शकता आता निरीक्षणानंतर पुढचा मुद्दा येतो तो, तो विश्लेषणाचा यामध्ये ती तुम्हाला जलप्रदूषणामुळे होणारे परिणाम हे नमूद करायचे आहेत घरगुती सांड पाण्यामुळे होणारे हानिकारक परिणाम हे तुम्ही या ठिकाणी लिहू शकता औद्योगिक कचऱ्यामुळे होणारे हानिकारक परिणाम हे तुम्ही लिहू शकता तिसरा मुद्दा आहे शेतीतील कचऱ्यामुळे होणारे हानिकारक परिणाम हे तुम्हाला इथं विश्लेषणामध्ये लिहायचंय निरीक्षणाच्या नंतर काय असतं विश्लेषण तर विश्लेषण अशा पद्धतीने तुम्ही लिहू शकता तसंच औष्णिक प्रदूषणाचे होणारे घातक परिणाम हे सुद्धा तुम्हाला इथं विश्लेषणामध्ये लिहायचंय आहे तसंच तुम्हाला या ठिकाणी काही उपाय योजना सुद्धा निरीक्षणामध्ये सुचवायच्या आहेत आणि त्याच्यानंतर आपल्याला पुढचा मुद्दा येतो तो म्हणजे निष्कर्षाचा तुम्ही जो संपूर्ण प्रकल्प केलेला आहे याच्यावर आधारित काय निष्कर्ष काढता येतात हे सात ते, ते आठ निष्कर्ष तुम्हाला या ठिकाणी लिहून काढायचे आहेत या ठिकाणी जे दिलेले ते सुद्धा लिहू शकता किंवा तुम्ही तुमच्या पद्धतीनंही लिहू शकता आणि प्रकल्पाच्या शेवटच्या भागाकडे आपण येतोय याच्यामध्ये आपल्याला संदर्भ ग्रंथांचासुद्धा उल्लेख करावा लागतो म्हणजे तुम्ही हा प्रकल्प तयार करण्यासाठी कोणकोणत्या माध्यमांचा वापर केला कोणकोणती पुस्तके वापरली हे इथं लिहायचं आहे आणि प्रकल्पाचा शेवटचा मुद्दा ज्यावेळेस तुम्ही प्रकल्प सादर करता तेव्हा तुम्हाला प्रकल्पाचा अहवाल हा सादर करावा लागतो म्हणजे तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत प्रकल्प तयार करण्यासाठी कोणकोणत्या ॲक्टिव्हिटी केल्या कोणकोणत्या कृती केल्या याचा उल्लेख तुम्हाला या ठिकाणी करायचा आहे जे तुम्ही प्रकल्प ज्या दिवशी सादर करणार आहात त्या दिवशी तुमच्या विषय शिक्षणासमोर हे सर्व गोष्टी मांडणार आहात विद्यार्थी मित्रांनो कसा वाटला प्रकल्प आणखीन आपल्याला कोणत्या विषयावर प्रकल्प पाहिजे ते कमेंटमध्ये कमेंट करा म्हणजे त्या विषयावर आधारित असलेला प्रकल्प आपल्याला या यूट्यूब चॅनलवर अपलोड केला जाईल ज्याचा तुम्हाला निश्चितपणे फायदा झाल्याशिवाय राहणार नाही संपूर्ण व्हिडिओ पाहिला त्याच्याबद्दल धन्यवाद बाय